एम लेक्चरर रोहन गुरुराजति फ्रॉम शिवराज कॉलेज गडिंग्लज डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स. आजपासून आपण बी एस सी सेकेंड कॉम्प्युटर सायन्स ऑप्शनल सेमिस्टर 4 ह्या स्टुडंटसाठी डाटा स्ट्रक्चर यूजिंग C++ ह्या कोर्सची व्हिडिओ सिरीज स्टार्ट करणार आहे. कोर्स कोड बघा काय डी एस सी 12D कॉम्प्युटर सायन्स पेपर नंबर 8. आता हे जे मी सिलेबस स्क्रीनवर डिस्प्ले केलेलं आहे बी एस सी सेकेंड कॉम्प्युटर सायन्स ऑप्शनल सेमिस्टर 4. कोर्स टायटल इज डाटा स्ट्रक्चर यूजिंग C++. हा थेरी पेपर आहे. थेरी पेपर हा टोटली 50 मार्क्ससाठी आहे. नो इंटरनल मार्क्स ह्या पेपरसाठी आपल्याला इंटरनल मार्क्स नाही आहे. टोटली 50 मार्काचा थेरी पेपर असणार आहे आणि ह्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकल पेपर असणार आहे. प्रॅक्टिकल पेपर आपण नंतर डिस्कस करू. आता थेरी आपल्याला बघायचं आहे. कोर्स आउटकम हे आपण हा टोटल सिलेबस बघितल्यावर कोर्स आउटकम्स डिस्कस करूया. आता हा पेपर दोन युनिटमध्ये डिवाइड केलेला आहे. युनिट 1 या दोन लेसनमध्ये डिवाइड केलेला आहे. युनिट 1 इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर अँड लिनियर डाटा स्ट्रक्चर ॲरे स्टॅक अँड क्यू हा पहिला लेसन आहे आणि त्याचं टायटल आहे. आणि दुसराला लेसन युनिट 2 टायटल आहे नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर लिंक्ड लिस्ट अँड ट्रीज. आता आपल्याला पहिला लेसन बघायचा आहे. त्यामध्ये काय कन्सेप्ट आहेत ते बघूया आपण. कन्सेप्ट ऑफ ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप ADT ह्याच्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ डेटा टाईप्स वेगवेगळे डेटा टाईप्स बघणार आहोत. त्यानंतर डाटा ऑब्जेक्ट डाटा स्ट्रक्चरची डेफिनेशन असणार आहे. त्यानंतर डाटा एक्झम्प्शन्स ऑपरेशन्स ऑफ ऑन डाटा स्ट्रक्चर डिफरंट ऑपरेशन्स ऑन डाटा स्ट्रक्चर. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. डेटा टाईप दोन टाईपमध्ये डिवाइड केलेले आहे प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. ओके तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सब पॉईंट आहेत प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्हमध्ये ॲरे फाईल्स लिस्ट लिनियर नॉन लिनियर डेटा टाईप्स. त्यानंतर बेसिक ऑपरेशन्स ऑन दीज प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. बेसिक ऑपरेशन्स काय काय बघा ट्रॅव्हल्सिंग. त्यानंतर सर्चिंग असणार आहे पर्टिक्युलर एलिमेंट सर्च करायचं आहे किंवा एक नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर नवीन त्यातनं कुठला तरी एक एक्झिस्टिंग एलिमेंट आपण डिलीट करणार आहे. त्यानंतर सॉर्टिंग अँड मर्जिंग हे वेगवेगळे ऑपरेशन्स आपण काय करू शकतो या प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपवरती हे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकते. आता पहिला जो डेटा स्ट्रक्चर आपण बघणार आहे तो आहे ॲरे डेटा स्ट्रक्चर. यामध्ये आपल्याला ॲरेची डेफिनेशन बघायची आहे. ॲरे ऑलरेडी आपण सीमध्ये शिकलेला आहे खरं तर इथं डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याची मेमरी अलोकेशन बघणार आहे. ओके डायनॅमिक मेमरी अलोकेशन स्टॅक विदिन हिप अँड स्टॅक. आता स्टॅकमध्ये कसं मेमरी अलोकेट होते ॲरेला हे चेक करायचं आहे बघायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हिपमध्ये कशी मेमरी अलोकेट होते डायनॅमिक मेमरी अलोकेशन ही ह्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं असणार आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ॲरे वन डायमेन्शनल ॲरे अँड मल्टी डायमेन्शनल ॲरे. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे आपण ॲरे कुठं इम्प्लिमेंट करू शकतो आहे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो आहे. ह्याच्यामधलं एक एक्झाम्पल दिलेलं आहे पॉलिनोमियल रिप्रेझेंटेशन यूजिंग ॲरे ऑपरेशन्स ऑफ पॉलिनोमियल ॲडिशन अँड प्रॉडक्ट ऑफ पॉलिनोमियल हे आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यावरती आपल्याला प्रोग्राम करून बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सॉर्टिंग आपल्याला ॲरे सॉर्ट करायचा आहे किंवा ॲरेमधले एलिमेंट सर्च करायचे. दोन पॉईंट आहेत. आपण ॲरेमध्ये ॲरे दिलेला ॲरे सॉर्ट करू शकतो आहे आणि त्याच्यामधले एलिमेंट सर्च करू शकतो आहे. आता सॉर्टिंगमध्ये वेगवेगळे टेक्निक्स आहेत वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघायचे. डेफिनेशन बघायची आहे सॉर्टिंगची. त्याच्यानंतर स्टेबल अनस्टेबल सॉर्टिंग ॲडॅप्टिव्ह अँड नॉन ॲडॅप्टिव्ह सॉर्टिंग. नेक्स्ट ऑर्डर ऑफ सॉर्टिंग इन्क्रीजिंग डिक्रीजिंग नॉन इन्क्रीजिंग अँड नॉन डिक्रीजिंग हे वेगवेगळे सॉर्टिंग टेक्निक्स आहेत. सॉर्टिंग रिलेटेड कन्सेप्ट आहेत हे आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचे आहेत. आणि नंतर आपल्याला बघायचं सॉर्टिंग टेक्निक्स. सॉर्टिंग टेक्निक्स आहेत ह्याच्यामध्ये बबल सॉर्ट आहे सिलेक्शन सॉर्ट आहे इन्सर्शन सॉर्ट आहे क्विक सॉर्ट आहे आणि वेगवेगळे सॉर्ट आहेत. खरं आपल्या सिलेबसला ह्या चार सॉर्टिंग टेक्निक्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट सर्चिंग
लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. आपल्याला पर्टिक्युलर एलिमेंट जर सर्च करायचा असला तर आपण सर्चिंग टेक्निक यूज करायचे आहेत लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. ओके, नेक्स्ट डाटा स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे तो स्टॅक डाटा स्ट्रक्चर. त्यामध्ये स्टॅकची डेफिनेशन आपण बघणार आहे आणि स्टॅकवरती होणारे ऑपरेशन्स, पुश ऑपरेशन म्हणजे इन्सर्शन ऑफ एलिमेंट इन स्टॅक, पॉप ऑपरेशन डिलीटिंग अन एलिमेंट फ्रॉम स्टॅक, त्याला पॉप ऑपरेशन म्हटलं जातं, पिक ऑपरेशन, पिक म्हणजे सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट इन अ स्टॅक, त्यानंतर इज फुल, स्टॅक फुल झाला आहे की नाही, त्यानंतर इज एम टी, स्टॅक इज एम टी आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल स्टॅक म्हणजे काय बघा, तुम्ही जिदो कराटेचे व्हिडिओज बघितला असणार तर जो कॅन्डिडेट असतो आहे तो काय करतो आहे, स्टॅक ऑफ ब्रिक्स, एकमेकावर ब्रिक ठेवलेले असतात, विटा ठेवलेल्या असतात, तो काय करतो आहे फोडतो आहे. ओके, एका स्ट्रोकमध्ये किंवा दोन स्ट्रोकमध्ये तो फोडण्याचा प्रयत्न करतो आहे, मग ह्याला काय म्हणायचं, स्टॅक ऑफ ब्रिक्स. स्टॅक ऑफ बुक्स, एकमेकावर जर तुम्ही बुक्स ठेवला तर ते काय होणार आहे, स्टॅक ऑफ बुक्स. त्याच्यानंतर स्टॅक ऑफ सी डी, सी डी एकमेकावर ज्यावेळी ठेवता तुम्ही ते काय होणार आहे, स्टॅक ऑफ सी डी होणार आहे. ज्यावेळी एकमेकावर तुम्ही बुक्स किंवा कुठलीही वस्तू ठेवता ते काय क्रिएट होणार आहे, स्टॅक क्रिएट होणार आहे. मग वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत स्टॅकवर, पुश, पॉप, पिक, इज फुल ऑर इज एम्प्टी आपल्याला चेक करायला लागणार आहे. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक युझिंग ॲरे, आपण स्टॅक दोन पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो, एक युझिंग ॲरे अँड एक युझिंग लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट आपल्याला सेकंड लेसनमध्ये आहे, तर आता पहिल्या लेसनमध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक युझिंग ॲरे आपल्याला चेक करायला लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन्स ऑफ स्टॅक, आपण स्टॅक कुठे यूज करू शकते बा, रिकर्सिव फंक्शनमध्ये यूज करू शकते, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्समध्ये यूज करू शकते, पोलीस नोटेशन्स म्हणून एक मॅथमॅटिक्समध्ये पॉईंट आहे, इनफिक्स, प्रिफिक्स, पोस्टफिक्स हे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यावेळी आपण बघूया. त्यानंतर कन्वर्जन फ्रॉम इनफिक्स टू पोस्टफिक अँड इनफिक्स टू प्रिफिक्स हा एक पॉईंट आहे, ह्याच्यावरती तुम्हाला खूप एक्झाम्पल्स देतात, एक्झाम्पला पडू शकतात. त्यानंतर नेक्स्ट डाटा स्ट्रक्चर बघायचं आपल्याला, क्यू डाटा स्ट्रक्चर. डेफिनेशन ऑफ क्यू बघायची आपल्याला, क्यू मीन्स ओळ. ओके, बँकमध्ये क्यू असते, ATMला क्यू असते. ओके, वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा फॉर्म, एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही क्यूमध्ये उभारता, हीच कन्सेप्ट आहेत. आता क्यूवरती वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत, इन क्यू, डी क्यू म्हणजे इन्सर्शन अँड एलिमेंट इन क्यू, डिलीटिंग अँड एलिमेंट फ्रॉम अ क्यू. त्यानंतर पिक, पिक मीन्स सर्चिंग अ पर्टिक्युलर एलिमेंट फ्रॉम अ क्यू. त्यानंतर इज फुल, क्यू फुल झालेला आहे काय, क्यू इज एम्प्टी, क्यू फुल आहे काय क्यू एम्प्टी आहे हे आपण इथं चेक करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप्स ऑफ क्यू, तीन टाईपचे क्यूज आहेत, लिनियर आहे, सर्क्युलर आहे आणि प्रायोरिटी क्यू. हे तीन टाईपचे क्यू आपल्याला बघायचे आहेत, त्याचे डिफिनेशन बघायचे आहेत आणि याचं वर्किंग कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ लिनियर क्यू युझिंग ॲरे, लिनियर क्यू आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे युझिंग ॲरे. आपण लिंक लिस्ट थ्रू पण आपण काय करू शकतो, क्यू इम्प्लिमेंट करू शकतो. तर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला युझिंग ॲरे आपल्याला काय करायचं आहे, क्यू इम्प्लिमेंट करायचं आहे. सिमिलरली इम्प्लिमेंटेशन ऑफ सर्क्युलर क्यू युझिंग ॲरे, सर्क्युलर क्यू पण आपल्याला काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करून बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे ॲप्लिकेशन ऑफ क्यू. पहिल्या युनिटमध्ये आपण तीन टाईपचे डाटा स्ट्रक्चर बघितलेलं आहे, ॲरे डाटा स्ट्रक्चर असणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर स्टॅक डाटा स्ट्रक्चर असणार आहे आणि क्यू डाटा स्ट्रक्चर असणार आहे आणि त्याचे ऑपरेशन्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ दॅट डाटा स्ट्रक्चर्स. सेकंड युनिटमध्ये बघा, नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर टायटल आहे, लिंक नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर, लिंक लिस्ट अँड ट्रीज. आपल्याला लिंक लिस्ट बघायचं आहे, लिंक लिस्टची डेफिनेशन, त्याची कन्सेप्ट बघायची आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ लिंक लिस्ट, सिंगली लिंक लिस्ट आणि डबली लिंक लिस्ट, सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट अँड सर्क्युलर लिंक लिस्ट. इथं लिनियर लिंक लिस्ट, लिनियर सर्क्युलर झालेलं आहे. ओके, सर्क्युलर लिंक लिस्ट आपल्याला बघायचं आहे, सिंगली, डबली अँड सर्क्युलर लिंक लिस्ट हे बघायचं आहे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ लिंक लिस्ट, लिंक लिस्ट इम्प्लिमेंट करायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला पॉइंटर यूज करायला लागणार आहे, न्यू आणि डिलीट ऑपरेटर. C++मध्ये गेल्या सेमिस्टरमध्ये डायनॅमिक मेमरी अलोकेशनसाठी आपल्याला न्यू आणि डिलीट ऑपरेटर्स होते, ते आपल्याला इथं यूज करायला लागणार आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशनसाठी. ही मेमरीमध्ये जर आपल्याला लिंक लिस्टला मेमरी अलोकेट करायची असली तर न्यू ऑपरेटर यूज करायला लागणार आहे आणि डी अलोकेट करण्यासाठी आपल्याला डिलीट ऑपरेटर तिथं यूज करायला लागणार आहे. ओके, नेक्स्ट ऑपरेशन ऑन लिंक लिस्ट, इन्सर्शन ऑफ एलिमेंट इन लिंक लिस्ट, डिलीशन ऑफ
element in linked list, display the linked list and search operation. पर्टिक्युलर एलिमेंट सर्च करायचं असलं तर सर्च ऑपरेशन तिथं आपण परफॉर्म करणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ लिंक लिस्ट आपल्याला बघायचं आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक अँड क्यू युझिंग लिंक लिस्ट, म्हणजे लिंक लिस्ट थ्रू आपण काय करणार आहे, स्टॅक अँड क्यू इम्प्लिमेंट करणार आहे. तर पहिल्या लेसनमध्ये युझिंग ॲरे आपण स्टॅक अँड क्यू इम्प्लिमेंट केलेलं आहे. हा इम्प्लिमेंटेशन युझिंग ॲरे स्टॅक इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि इथं इम्प्लिमेंटेशन लिनियर क्यू यूजिंग ॲरे म्हटलेलं आहे. आता ह्या लेसनमध्ये आपल्याला स्टॅक आणि क्यू यूजिंग लिंक लिस्ट थ्रू इम्प्लिमेंट करायचं आहे. नेक्स्ट डेटा स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे ते कुठला, ट्रीज. ह्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ ट्री असणार आहे आणि टर्मिनॉलॉजी, वेगवेगळे सब पॉईंट्स आहेत ट्रीमध्ये, म्हणजे ट्री रिलेटेड जे पॉईंट्स आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत ते बघायचे. रूट, चाइल्ड, पॅरेंट्स, सबलिंग्स अँड सो ऑन, हे सगळे पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत, कवर करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट येणार आहे बायनरी ट्री बघायचं आहे. ते बायनरी ट्रीमध्ये बायनरी ट्री डेफिनेशन असणार आहे, टाईप्स असणार आहेत, ओके. त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री, ॲरे रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री, हे आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे, ओके. नेक्स्ट मग बायनरी ट्री सर्च, हा एक पॉईंट आहे, सब पॉईंट आहे ट्रीमध्ये. बायनरी ट्री सर्च, बायनरी सर्च ट्री, त्यामध्ये डेफिनेशन ऑफ बायनरी सर्च ट्री बघायचं आहे. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी सर्च ट्री, ऑपरेशन्स ऑन बायनरी सर्च ट्री असणार आहे. त्यामध्ये इन्सर्शन, डिलिशन ऑफ एलिमेंट, इन्सर्शन ऑफ एलिमेंट, डिलिशन ऑफ एलिमेंट, त्यानंतर सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट इन बायनरी ट्री, मीन्स सर्चिंग पर्टिक्युलर नोड इन बायनरी ट्री येणार. त्यानंतर ट्री ट्रॅव्हल्सला असणार आहे. आपण तीन पद्धतीनं ट्री ट्रॅव्हल्सर करू शकते, प्री ऑर्डर, इन ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. हे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, वेगवेगळे ट्रॅव्हल्सर टेक्निक आहेत, आपण बायनरी ट्रीमध्ये बघणार, ओके. हा सिलेबस इथं आपला संपलेला आहे. हा टोटल सिलेबस आपल्याला 50 मार्क्ससाठी आहे. थेरी पेपर 50 मार्क्सला आहे, ज्यामध्ये कुठले इंटरनल मार्क्स आपल्याला नाही आहेत, ओके. आता मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करायचा आहे. थँक्यू.